जय हिंद मित्रांनो, 30 एप्रिलला जी परीक्षा होत आहे त्यासाठी काही महत्त्वाचे पॉइंट्स तुमच्यासोबत शेअर करतो आहे। करंट अफेअर संबंधित फिफा विश्वचषक 2022 झाला होता, त्याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये आपण बघूया। फिफा विश्वचषक 2022 ठिकाण कतारला झाला आणि कालावधी जर आपण बघितला 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर, आवृत्ती जर बघितली 22वी आवृत्ती होती 2022ची, 2022 आणि 22वी आवृत्ती लक्षात इजी राहील। आणि सुरुवात जी झाली होती फिफा विश्वचषकाची ते झाली होती 1930ला। याचा विजेता आहे 2022चा अर्जेंटिना तिसऱ्यांदा आणि उपविजेता आहे फ्रान्स। फायनलमध्ये अर्जेंटिना आणि फ्रान्स दोघंही फायनलमध्येच होते आणि जे फायनल जे मॅच मारली ती अर्जेंटिना मारली तिसऱ्यांदा। ओके, त्यानंतर तिसरे स्थान जे आहे ते क्रोएशियाचे आहे आणि आपल्याला जर विचारलं की विजेता उपविजेता आणि तिसरे स्थान क्रोएशिया, या अगोदर आयोगाचा प्रश्न येऊन गेलेला आहे यावर। त्यानंतर काही अवॉर्ड आहेत फिफा विश्वचषक 2022चे, जसं गोल्डन बूट आहे तर आपण बघूया। गोल्डन बूट कायलिन एम्बॉम्पे फ्रान्स, तर बूट म्हटलं तर लक्षात ठेवजा, इथं पे म्हणजे पाय म्हटलं तर बूट, लक्षात ठेवजा। गोल्डन बूट कायलिन एम्बॉम्पे पे लक्षात ठेवजा आणि ते फ्रान्सचे होते, बाकी तिन्ही प्लेयर जे आहेत ते अर्जेंटिनाचे लक्षात ठेवा। त्यानंतर म्हणजे अयोग्य किंवा योग्य जोडी ओळखा, याबद्दल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। गोल्डन बॉल जर म्हटलं लिओनेल मेसी अर्जेंटिना, गोल्डन बॉल लिओनेल मेसी अर्जेंटिना, आणि गोल्डन ग्लोव मार्टिनेज ते पण अर्जेंटिनाचेच आहे। आणि जर प्रश्न विचारला आयोगाने तर सर्वोत्तम युवा खेळाडू यावर प्रश्न बनू शकते, ते आहे फर्नांडिस। सर्वोत्तम युवा खेळाडू म्हटलं तर फर्नांडिस। आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राचे सर्वात युवा मुख्यमंत्री शरद पवार होते, त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस, ठीक आहे। तर फडणवीसवरून फर्नांडिस लक्षात ठेवायचं की सर्वोत्तम युवा खेळाडू फर्नांडिस अर्जेंटिना, ठीक आहे। तर बघा, गोल्डन बूट कायलिन एम्बॉम्पे फ्रान्स, गोल्डन बॉल लिओनेल मेसी अर्जेंटिना, गोल्डन ग्लो मार्टिनेज अर्जेंटिना, आणि सर्वोत्तम युवा खेळाडू म्हटलं तर फर्नांडिस अर्जेंटिना। त्यानंतर बघा, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं की विश्वचषकात पंचांची भूमिका निभावणारी पहिली महिला स्टेपनी फ्रापार्ट, ज्या फ्रान्सच्या आहेत। ओके, विश्वचषकात पंचांची भूमिका निभावणारी पहिली महिला विचारली तर स्टेपनी फ्रापार्ट, यावरसुद्धा प्रश्न बनू शकतो, त्या फ्रान्सच्या आहेत, कोणत्या देशाच्या असा पण प्रश्न बनू शकतो। त्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की ही जी कतारला जी फिफा विश्वचषक झाली होती यामध्ये 3 महिला पंचांची नेमणूक करण्यात आली होती, स्टेपनी फ्रापार्ट, सलीमा मुकानसंगा आणि योशिमी यामशिता, ठीक आहे, यांनी कतारमधील विश्वचषकासाठी महिला पंच म्हणून यांची नेमणूक करण्यात आली होती। त्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोनने माजी स्पॅनिश गोलकीपर इकर कॅसिलास यांच्यासमवेत फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान फिफा विश्वचषक ट्रॉफीच्या अनावरण केले। कोणासोबत तर लक्षात ठेवा, दीपिका पादुकोन म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोन यांच्यासोबत स्पॅनिश गोलकीपर इकर कॅसिलास लक्षात ठेवजा। आणि अशा प्रकारचं अनावरण म्हणजे फिफा ट्रॉफीचं अनावरण करणारी ती पहिली जागतिक अभिनेत्री आहे, ठीक आहे। त्यानंतर जर बघितलं फिफा विश्वचषक 2022चा शेवटच्या स्लाईडमध्ये आपण बघणार आहे काही मुद्दे। 2022मध्ये जर आपण पाहिलं, यामध्ये जसं की उद्घाटन समारंभाला भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित होते, एकूण संघ सहभागी 32 आणि सामने झाले 64। ओके, एकूण सामने किती झाले 64। अर्जेंटिनाने फ्रान्सवर पेनाल्टी शूटआउटवर, आयोग इथे पण बदल करू शकतो, 4-2 अशी मात करत विजय मिळवला, ठीक आहे। अर्जेंटिनाने फ्रान्सवर पेनाल्टी शूटआउटवर 4-2 अशी मात करत विजय मिळवला। फिफा विश्वचषक 2026चा जो आहे, दर 4 वर्षांनी या स्पर्धा होतात, फिफा विश्वचषक 2026 3 देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे, अमेरिका कॅनडा मेक्सिको, ठीक आहे। आवृत्ती म्हटलं तर कितवी आवृत्ती आहे ही, तर 22वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे, 22वी आवृत्ती आहे फिफा विश्वचषक 2022 ची। आणि कुठे, तर कतार
कालावधी 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर, आवृत्ती 22वी, सुरुवात 1930, विजेता अर्जेंटिना तिसऱ्यांदा, उपविजेता फ्रान्स, तिसरे स्थान म्हटलं तर क्रोएशिया. ठीक आहे, यावर जरा लक्ष असू द्या. गोल्डन बूट, बूट म्हटलं तर बूट पायात घालतो, पे पाय लक्षात ठेव जा. गोल्डन बूट एम्बॉम्पे, गोल्डन बॉल लियोनेल मेसी. ठीक आहे, आणि गोल्डन ग्लो म्हटलं तर मार्टिनेज, आणि सर्वोत्तम युवा खेळाडू म्हटलं तर फर्नांडिस. हे तर मी तुम्हाला पहिले सांगितलं, ट्रिक कशी लक्षात ठेवायची. ठीक आहे, मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.